आसक्त प्रवृत्ती निर्माण होतीये ती खोलवर रुजलेल्या स्मृतीतून ती किती प्रमाणात वरचड होते यावरून तुम्ही किती आसक्त आहात ते ठरत त्याला जबरदस्तीने दाबायचा प्रयत्न करू आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे काय की अशी जागरूकता निर्माण करणं अशा पद्धतीने जागरूक होणं की आपण स्मृतीच्या पलीकडे जातो ज्याला तुम्ही आसक्ती म्हणता कोणाला तरी दारूचं व्यसन असतं कोणाला आणखीन कशाचं व्यसन असतं कोणीतरी सतत मारहाण करत असतो किंवा आणखीन काही नकारात्मक गोष्ट जे ते टाळू शकत नाहीत याला आसक्त प्रवृत्ती मानलं जातं पण आपण आणखी खोलवर पाहिलं पाहिजे अगदी ज्या प्रकारे आपण उठतो बसतो ते मोठ्या प्रमाणात सक्तीपूर्ण असत जर तुम्ही हटयोग करत असाल तर हळूहळू तुम्ही कसे बसता कसे उभं राहता ती एक जागृत प्रक्रिया होते नाहीतर ती बऱ्यापैकी सक्तीपूर्ण असते जर आपण तुमची सावली पाहिली तुम्ही खाली बसत असताना तर आपल्याला जवळपास कळून येतं कोण येते कारण तुम्ही विशिष्ट प्रकारे बसता तुम्ही विशिष्ट प्रकारे उभं राहता हे लक्षात आलंय तुमच्या प्रत्येक शरीराचा स्वतःचा सक्तीपूर्ण पॅटर्न असतो आसक्त वृत्ती निर्माण होतीये त्या खोलवर रुजलेल्या स्मृतींमधून तुम्ही त्यांना अनुवंशिक म्हणू शकता तुम्ही त्याला कार्मिक म्हणू शकता तुम्ही त्यांना इतर काही नाव देऊ शकता पण मुळात स्मृतीने तुमच्या आयुष्याचा ताबा घेतलाय तर आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे काय अशी जागरूकता निर्माण करणं अशा प्रकारे जागरूक होणं की आपण स्मृतीच्या पलीकडे जातो फक्त वागण्याच्या लहान सहान आसक्तींमध्ये नाही किंवा खाणं किंवा जे काही पण जीवनाची मूळ आसक्ती ज्यामुळे जीवनाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून जावं लागतं त्या परमोच्च आसक्तीवर मात करणं जी जन्म घेण्याची इच्छा निर्माण करते आणि ज्यामुळे जीवन मृत्यूची अटळ प्रक्रिया घडते जर जेव्हा आपण मुक्ती हा शब्द वापरतो मला माहिती आहे हल्ली मुक्ती चॉकलेट आणि आईस्क्रीम मिळतात पण अरे ठीक आहे तो शब्द ते लोकप्रिय करतायत किंवा त्यानिमित्ताने जरी तुम्ही शब्द वापराल <laughs> तर मुळात आसक्त वृत्ती म्हणजे काहीतरी चक्राकार पद्धतीने घडतंय तुम्हाला या चक्राकार गतीवर मात करता येत नाहीये जी तुमच्या आत घडती आहे एकतर मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या ऊर्जेमध्ये किंवा शारीरिकदृष्ट्या तुमच्या वागण्याच्या रचनेत कदाचित तुम्हाला फक्त वागणुकीच्या रचना लक्षात येत असेल तुमच्या वागण्याचं सक्तीपूर्ण रूप तुम्हाला तुमच्या विचारांचं सक्तीपूर्ण रूप लक्षात येत नाही ते खूप तीव्र होत नाही तोपर्यंत तुमच्या भावनांचं सक्तीपूर्ण रूप ज्या प्रकारे ऊर्जा वाहते त्यांचं सक्तीपूर्ण रूप आणि त्या पलीकडे तुमच्या अस्तित्वाची सक्तीपूर्ण प्रकृती जीवनाचा प्रत्येक पैलू हा स्मृतीने प्रभावित झालेला आहे किती प्रमाणात हा प्रभाव आहे यावरून ठरेल की कि तुम्ही किती सक्तीपूर्ण आहात हे असं आहे मला वाटतं हे मी पूर्वी बोललोय स्वामी मला रोज त्रास देतात पण आसक्त वृत्तीने नाही जेव्हा हेडफोनमध्ये ते ऐकतात माझा आवाज थोडा असा होतोय ते एखादं गरम पेय घेऊन येतात जे काही वेळा मी पितो काही वेळा नाही पण तुम्ही हा सक्तीपूर्ण पॅटर्न बनवू शकता की प्रत्येक दिवशी बारा वाजता सॉरी दोन वाजता गरम पेय गरज असू दे नसू दे यालाच म्हणतात चांगल्या सवयी लावून घेणं <laughs> कुठल्या सवयी चांगल्या नसतात ऑल हॅबिट्स आर बॅड बिकॉज because... सगळ्या सवयी वाईट आहेत कारण सवय, सवय म्हणजे तुम्ही सक्तीपूर्ण पॅटर्नमध्ये वागण्याचा प्रयत्न करताय तुम्हा तुम्हाला तहान लागते तुम्ही पाणी पिता नाही नाही तसं नाही डॉक्टरांनी सांगितलंय रोज तीन लिटर पाणी प्या अर्धा वेळ तुम्ही बाथरूम नाही नाही डॉक्टरांनी तुम्हाला सांगता कामा नये पाणी कधी प्यायचं तुम्ही जागरूक असलं पाहिजे तुम्हाला कधी पाण्याची गरज आहे इतकी साधी गोष्ट पण नाही 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 हे सगळं ठरलेलं आहे जेव्हा तुम्ही आधीच ठरवलेलं असतं तेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप कार्यक्षम आहात हो तुम्ही असता भावनाशून्य कार्यक्षमता त्याचा काही उपयोग नाही ही क्रूरता आहे ॲडॉल्फ हिटलर खूप कार्यक्षम होता पण अमानुष हेच होईल प्रत्येकाच्या आयुष्यात नकळतपणे तुम्ही अत्याचारी व्हाल कदाचित तुम्ही कधीच सुदैवाने त्याच्या इतकं सक्षम नसाल पण तुम्ही तितकेच क्रूर व्हाल स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या प्रत्येकासाठी कारण तुमच्याकडे तुमचा फालतू शिस्तबद्धपणा आहे आता पण सद्गुरु जर मी माझ्या मुलांना सहा वाजता उठवलं नाही तर ते दुपारी उठतील खरंय हे खरंय तुम्हाला त्यांना सहा वाजता उठवावंच लागेल नाहीतर दे मे बिकम स्लॉथ तर हा नाजूक खेळ आहे जीवन एक नाजूक खेळ आहे जर तुम्हाला ते कसं तरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला ते छान करायचं असेल तर हा एक नाजूक खेळ आहे एकच गोष्ट खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते मग सद्गुरू माझ्या मुलांना कसं उठवू सकाळी सहा वाजता कारण सात वाजता त्यांना शाळेत जायचं असतं तर जगात खूप अशा परिस्थिती असतात ज्या पूर्णपणे आपण बनवलेल्या नसतात पण आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं नाहीतर आपण प्रत्येक गोष्टीशी विसंगत होऊन जाऊ आपल्याला मुलाला उठवावं लागतं सात वाजता शाळेत पाठवायला <laughs> एकदा असं झालं सात वाजता सहाला नाही एक आई आली पहाटेपासून दहाव्यांदा आली आणि मुलाला हालवून म्हणाली उठ शाळेत जायचं आहे तुला तो म्हणाला आई मी शाळेत कोणालाच आवडत नाही शिक्षकांना मी आवडत नाही इतर लोकांना मी आवडत नाही बस ड्रायव्हरला राग येतो माझा मला शाळेत जायचं नाही आहे मग आई म्हणाली नाही तू जबाबदार असलं पाहिजे तू शाळेत गेलं पाहिजे कारण शेवटी तू मुख्याध्यापक आहेस काही विशिष्ट परिस्थितींची पूर्तता करण्यासाठी आपण काही विशिष्ट रचना करतो पण त्या रचना जागरूक रचना असू शकतात कदाचित त्या रचना कठीण असतील पण ठराविक परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी काही काळासाठी काही जागरूक रचना पण त्या आपल्या स्वतःचा भाग बनणं गरजेचं नाही आहे जर तुम्ही निसर्गाशी सुसंगत राहिलात तर साहजिकच काही गोष्टी ठराविक प्रकारे घडतील हे सुद्धा सक्तीपूर्ण नाही आहे का की प्रत्येक वर्षी जून महिन्यात पाऊस आलाच पाहिजे हे सक्तीपूर्ण नाहीये का आहेच हेच स्वरुपे, स्वरुपे हे स्वरूप आहे भौतिक स्वरूप आहे अस्तित्वाचं हे काही रचनांमुळे निश्चित रचनांमुळे दुर्दैवाने पाऊस सुद्धा थोडा जागरूक झालाय आणि येत नाहीये हा दुर्दैवाने रचनेला गेलेला तडा आहे पण भौतिक स्वरूप हे रचनांचं बनलेलं ते अणू असो किंवा पेशी किंवा परमाणू किंवा संपूर्ण यंत्रणा असो भौतिक गोष्टी अशाच बनलेल्या आहेत हाच फरक आहे किंवा भेद आहे जो मनुष्य कळत किंवा नकळतपणे सिद्ध करतोय की मी भौतिकतेपेक्षा जास्त काहीतरी आहे आध्यात्मिक शिकवण भलेही प्रत्येक माणसाला मिळालेली नसेल पण तरी तो मनुष्यसुद्धा काहीही करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय किंवा करते की मी भौतिकतेपेक्षा जास्त काहीतरी आहे जर तुम्हाला कोणीतरी फक्त भौतिक वस्तू म्हणून वागणूक दिली तर तुम्हाला आवडत नाही नाही का हॅलो भौतिकता ही काही निश्चित रचनांची असते भौतिकते पलीकडचा आयाम कोणत्याच निश्चित रचनेत बसत नाही तिथूनच त्याच आयामामधून जागरूकतेची संकल्पना मनुष्याच्या मनात उदयाला आली माणसं आत्ता सध्या उत्क्रांतीच्या अशा टप्प्याला आहेत की असं म्हणूया एक पक्षी जो खूप वेळ पिंजऱ्यात अडकलाय मग खूप वर्षांनी पिंजऱ्याचं दार उघडून ठेवलं पण तो पक्षी कधीच उडायचा प्रयत्न करत नाही कारण त्याला पिंजऱ्याची सवय झाली आहे त्याची पिंजऱ्याशीच ओळख जडली आहे आणि तो उडत नाही हीच मनुष्याची अवस्था आहे आत्ता सध्या उत्क्रांतीच्या क्रमामध्ये जो सरपटणारा प्राणी होता तो आता असा झालाय आता झाकण उडून गेले पण आपण अजून बाहेर पडत नाही कारण फक्त सवय अनुवंशिक प्रभावांमुळे सक्तीपूर्ण वर्तन घडतंय असं झालं एक तीन वर्षाचा मुलगा त्याच्या मित्राला म्हणाला जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी शेजारच्या मुलीशी लग्न करीन मित्र म्हणाला का म्हणून मुलगा म्हणाला कारण मला रस्ता क्रॉस करायची परवानगी नाही आहे तर आसक्त वृत्ती त्याला विरोध करायचा प्रयत्न करू नका त्याला दाबायचा प्रयत्न करू नका तुम्ही फक्त जागरूक झालं पाहिजे हा म्हणजे प्रकाश आणि अंधाराचा खेळ आहे तुम्ही अंधाराशी लढत नाही तो मूर्खपणा होईल आसक्त प्रवृत्ती हा फक्त जागरूकतेच्या अभावाचा परिणाम आहे तुम्ही त्याच्याशी लढण्याची गरज नाही जर तुम्ही आणखी जागरूक झालात सक्तीपूर्ण रचना अशाच गायब होतील हे म्हणजे जर तुम्ही उजेड केलात तर अंधार निघून जाईल तुम्हाला त्याच्याशी लढण्याची गरज नाही जर तुम्ही अंधाराशी लढलात तर ती न संपणारी लढाई असेल